नमस्कार, निर्मिती वाचनकट्टामध्ये मी पूजा. आज आपण पाहणार आहोत किरण भेंगारदेवे लिखित रक्ताची नाती हा कथासंग्रह. त्याच्यामधील कथा आहे रक्ताची नाती. नांदनी नदीच्या काठावर वसलेले नांदगाव हे एक टुमदार गाव, परगण्यातल्या 12 गावात नावजलेले आणि संस्काराने प्रगतीपथावर असलेले गाव म्हणून परिचित असलेलं खानदानी गाव होतं. वारणेच्या कुसवाटातनं नांदनी नदीचा उगम झाला असला तरी काळ्या भिन्न हिरव्यागार पाण्याच्या सततच्या वास्तवाने धरणी मातेच्या उदरातून नेहमीच उदरधान्याची निबजत असायची. 12 च्या 12 आणि 18 पगड जाती जमातीचा राबता गावात होता. पूर्वीला मार्तंडाचे, खंडोबाचे देऊळ व देवळाचा कळस दर्शन देत असायचा. पश्चिमेला विठोबा रखमाईचं देऊळ, तर गावच्या अगदी मध्यभागेला गाव मारुतीच्या व देवदेवळ्याचा भव्य पार्क व सारे सांस्कृतिक कार्याचं तो पार स्टेज म्हणून कार्य बघत होता. धर्मकारण, राजकारण आणि गावकारण अशा विविध कारणांची गावात चलती होती. गाव म्हटलं की गाव कारभार पंच सरपंच व गाव कारभारी पाटील मंडळी बघत होते. 2 मराठी शाळा, 1 जुना डाक बंगला, गावाच्या उत्तरेला असलेल्या गाव कारभारी अप्पा पाटलांचा चौसोपी वाडा ही गावातली भव्य घरांची रांग वगळता शेतकऱ्यांची घरं, कडन कुडं, मावळदीची घरं असा गावच्या रागदरीचा इस्ताद होता. नांदनी माईच्या कृपा आशीर्वादाने राणा शिवारात कमाई करून पोटाची भूक भागवली जात होती. एक मोडक्या कुडाचं हाटेल, 2 पानाच्या टपऱ्या, भुसारीचं 3-1 दुकान, सराफ व कासार अशी दुकानांची रांग गावात बुधवारी बाजारात लागायची. बुधवारी गावचा बाजार भरायचा. आप्पा पाटील हे गावातील आदराचे स्थान होते. कर्तव्य कठोर, न्याय देणारा आणि गावाचं भलं व्हावं या भूमिकेनं कीर्तिमान असा त्यांचा राबता होता. त्यांच्या धर्मपत्नी राजोरीच्या खंडू पाटलांच्या एकुलत्या एक कन्या, अतिशय सालस, मन मिळावू आणि सर्व धर्म समभाव या वृत्तीच्या लावण्यवंत अशा सर्व गावाच्या माता या नात्याने परिचित होत्या. आप्पांना 3 मुलं, 2 मुली असा संसार होता. थोरला बजाबा, मधला तात्याबा आणि धाकटा सोन्याबा. लेकी थोरली मंजुळा, दुसरी कांता असा त्यांचा पसारा होता. 100 एकरवर मालकीच्या जमिनीत घरगडी व राबत्या शेतगड्याचा बराच मोठा भरणा दिमतीला वाड्यावर असायचा. 2 पोरांची व 1 लेकीचं हात पिवळं करून आप्पाजीनं खांद्यावरलं ओझं खाली ठेवलं होतं. तर सोन्याबा व कांताच्या लग्नाबाबत अजून अवकाश होता म्हणून आप्पा निश्चिंतपणे गाव वडवडत होते. गावगावातील कार्यकर्त्यांची व घरच्या मुलांची त्यांना मदत व प्रेरणाही मिळत आली होती. त्यामुळे गावचा कारभार अगदी सुरळीत चालला होता. गावाला कधीही गैरकारभाराचा, अन्यायाचा फटका बसलेला ऐकवत नव्हता. गावसावडी व पंचायतीत न्यायदानाच्या कामात आप्पा पाटलांच्या पुढं, त्यांच्या निर्णयापुढं गावात नेहमी सगळेजण मान खाली घालायचे असा त्यांचा शिरस्ता होता. आप्पा पाटलांची कांता लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीची होती. साहित्य, कला, वाङ्मय आणि भाषा ही तिची सर्वात आवडती क्षेत्र होती. नांदगावापासून 50-55 किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या तालुक्याच्या गावी राहून कांता कायद्याचा अभ्यास करत होती. समता, स्वातंत्र्य आणि माणुसकी या चौकटीत विचारांचा वारसा जपणारी कांता जशी बुद्धिमान होती, तशीच परमेश्वराच्या वरदहस्ताने निर्माण केलेली सौंदर्याची साक्षात देवीच होती. तिच्यावर नजर टाकणाऱ्या माणसावर सावर भुरळ पडावी असे लावण्य परमेश्वरानं तिला बहाल केले होते. मध्यम बांधा, अनकुचीदार हनवटी, घाऱ्या काळ्या भोर डोळ्यांचा आयना, लुसभुशीत मदातूर ओठ, डाळिंबांच्या टपोऱ्या दानासारखे उरोज आणि लाल भडक सोनेरी गळा रंग यापेक्षाही खरे सौंदर्य तिच्या बोलण्यात होते. 2 पोरांची व 1 लेकीचा हात पिवळं करून आप्पाजीनं खांद्यावरलं ओझं खाली ठेवलं होतं. कायदा शिक्षणाची 2 वर्षे पहिल्या श्रेणीत पास केली होती. तिच्या कॉलेजातल्या टग्यातल्या टग्या पोरांनी, मोठमोठ्या आसामी घरंदाज धनदाडग्यांच्या पोरांनी लाखवर प्रयत्न करून गपगुमान मान टाकल्या होत्या. कांता कोणापुढेही झुकली नव्हती की कोणालाही डमई म्हणत नव्हती.
नाकाच्या शेणेसमोर बघून चालणारी कांता मात्र कधीही गर्वाने वागली नव्हती की घराच्या मोठेपणाच्या टेंब्याखाली कधीही फटकारली नव्हती. सुट्टीत कधी एक दोन दिवसासाठी सुट्टीत नांदगावला घरी आली की शेती, घर, रानवारा आणि दही भाकरी ठरवून जायची. दिवाळी सरती झाली आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात फायनलच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या. यंदा कांताने अभ्यासासाठी नांदगावला घरी यायचे ठरवले व तसे आप्पा पाटलांना आपल्या वडिलांनाही कळवले. इकडे नांदगावला कांता येणार म्हटल्यावर भजाबा, तात्याबा आणि सोन्याबाने कांताच्या बडदस्तारीवर चांगलाच पाठपुरावा केला. कांताची झोपायची, जेवायची, बसायची, उठायची व अभ्यासाची सगळी व्यवस्था नीटपणे केली. शेतातल्या वाड्यात झोपाळा, पारंब्याची सळवण आणि भोवतालचे रानगवत कापून सारी कडेकोट सज्ज तयारी केली. भल्या सकाळी आप्पा उठायचे. त्या दिवशी कांता येणार म्हटल्यावर आप्पा सकाळी सकाळी सोन्याबाला मोटारीच्या किल्ल्या देत म्हणाले, ताईला सांभाळून घेऊन ये हा जी, असं सोन्याबाने म्हटले. एवढ्यात आईसाहेब पदराडून म्हणाल्या, लवकरच बिगिन या, लेख माझी कोमी जेल. सोन्याबाने मान हलवली आणि सोन्याबा धुरळा उडवत मोटार गाडीनं तालुक्याला निघून गेला. सारं घर कांताच्या स्वागतासाठी उत्सुक होतंच, पण सारं नांदगाव ताईसाहेबाचं स्वागत करण्यासाठी प्रतीक्षेत उभं होतं. बघता बघता तास संपलं आणि सांच्याला 4 सोन्याबा कांतासह नांदगावात दाखल झाला. सुस्वागतम, या आपले स्वागत, या शुभचिंतनाने कांता भारावून गेली. गरीब भाबड्या मनातल्या गावकऱ्यांच्या अंतकरणातलं प्रेम पाहून कांता भांबावून गेली. बाबा, असे म्हणत कांताने आप्पा व आईच्या पायाला वंदन केले. तात्या, दादा, नाना या आपल्या भावांनाही तिने नमस्कार केला. गावरान मातीतल्या प्रेमाचं आणि अगत्याचं समाचार घेत घेत कांता एक एक दिवस आभासाच्या संगतीचे समाचार घेत होती. सकाळी भल्या पहाटे शेतातल्या घरात कांता उठायची, स्नानादी विधी संपवून फलाहार झाला की जेवणाला बसायची. ती दुपारी 12 दुपारच्या जेवणाला सुटायची. दुपारचे जेवण झालं की साधारण तासभर वामकुक्षी घ्यायची, तासाभरानंतर पुन्हा उठायची आणि थंडगार पाण्याने स्नान करायची व पुन्हा अभ्यासात डोकं खुपसायची. ती संध्याकाळी 6-7 तासापर्यंत, तासाभरानंतर पुन्हा उठायची, थंडगार पाण्याने स्नान करायची व पुन्हा पुस्तकात डोकं खुपसायची. ती संध्याकाळी 6 पुन्हा जेवण व 2-3 तासाची झोप घेतली की जागरण सुरू व्हायचे, असा तिचा रोजचा पैंडा पडला होता. शेतातलं घर कांताच्या येण्याने पुन्हा एकदा माणसांच्या स्पर्शाने तजेलदार दिसू लागलं होतं. मोजक्या घरगड्यांना फक्त घरात येजा करण्यास परवानगी होती. कांताला जे हवं नको त्याबाबत त्यांना सर्व सूचना दिल्या होत्या. दुर्व्या आणि सुर्व्या या दोन गड्यांची शेतातल्या कामावर सोय केली होती. बलदंड शरीराचे 10-10 रेड्यांचे बळ अंगात कमवलेले व 20-20 गड्यांचा एका डावात खेमा करण्याची ताकद या दोघांच्यात होती. हे दोघंही आप्पा पाटलांचे खास संरक्षक होते. आप्पा पाटलांचा अफाट जीव दोघांच्यावर होता. सुर्व्या दुर्व्याची जोडी कांताच्या दिमतीला संरक्षणातच होती, त्यामुळे सारेजण निश्चिंत होते. शेतातलं घर तसं जुनाट पद्धतीचंच, परंतु सर्व आवश्यक सेवा त्यामध्ये बसवल्या होत्या. प्रवेशाच्या कमानीतून आत आलं की उजव्या डाव्या बाजूला पहारेदार कट्टे, त्यांना ओलांडून आत आलं की स्वागता कक्ष, ड्रॉइंग हॉल, जेवणाची भव्य खोली, त्यालगतच शयनकक्षातून संडास बाथरूमच्या 2 खोल्या. अशा सोयीत बाथरूमला गरम व थंड पाण्याचे आंघोळीच्या तोटी बसवून खास कांतासाठी सोय केलेली होती. एक एक करत हळूहळू अभ्यासातल्या वास्तव्यातील नांदगावातले दिवस आता संपत आले होते. तसतसा कांताच्या अभ्यासाचा अंमलसुद्धा वाढत चालला होता. त्या दिवशी कांताला पाय मोकळं करावंसं वाटलं म्हणून तिनं दुर्व्याला पुकारलं. अरे दुर्वा जी, असं म्हणत दुर्वा मान खाली घालून पुढ्यात आला. मी जरा पाय मोकळे करण्यासाठी जाऊन येते. सुर्व्या कुठं आहे? जी बंगल्यावर गेलाय, येईल एवढ्यात. मी येतो संघ तुमच्या. अरे नको, मी येते इतक्यात, असं म्हणत कांता बाहेर पडली. सायंकाळच्या 5-6 प्रहर, थंड वारा, नुकत्याच कोसळून गेलेल्या
पावसाच्या रिपरिपीनं मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. गार वाऱ्याच्या झुळकीनं अंग अंग शहारत असतानाच तो गोडवा हवा हवासा वाटत होता. आभाळ निरभ्र होते तरीही कुठंतरी आभाळात गदगदत पण होतं, पण पाऊस येणार असं वाटत नव्हतं. रानातल्या जनावरांना घेऊन परतीच्या वाटेवर गुराखे परतत होते. गायगुराचे तृप्त कळप गोट्यापकडे वळत होते. त्या भिंगमय दृश्याने कांता पुलकित झाली होती. सृष्टीचं सौंदर्य नजरेनं टिपणारी कांता अभ्यासलेल्या वाचलेल्या कथा कादंबरीतील चित्र आठवत आठवत चालली होती. शहरातल्या चाकोरीबद्दल जीवनात असलेले सौंदर्य तिने कधीच पाहिलं नव्हतं. शेतातलं घर मागं टाकून रायबा जाधवच्या मळ्याकडे ती चालली होती. गर्द हिरव्या वनराईत सार सार काही तिला औरच पाहावयास मिळत होत. रायबा जाधवच्या मळ्यातनं करंजीच्या वाटेवरती आली तोवर धडाडधुम कडाडकड असा विजेचा आवाज तिच्या कानावर आल्याने ती भानावर आली. धस अरे देवा असे म्हणत ती फिरणार इतक्यात कडाड विजांचा आवाज व काळ्या मिठ्ठ आभाळातनं वळवांचा उन्हाळा पाऊस रपारप पडायला लागला. घोंगावणारा वाऱ्याचा भडीमार आणि तुफान वाऱ्याच्या मारानं कांता भांबावून गेली. वाट ओळखण्यापेक्षा सुधरायचा ती केविलवाना प्रयत्न करत होती. काय करायचे, पावसाच्या भयान माऱ्याला तोंड देताना ती नखशिकांत अंगावरच्या साडीत लपेटल्यासारखी झाली होती. समोर घनघोर पाऊस, अंधारी धुसर वाट, न संपणारी भीती, भय आणि एकटेपणाच्या जाणीवेने असुरक्षिततेच्या भयापोटी रायबाच्या मळ्यातल्या घराकडं सिनं पावलट वळवली. बेंगलोरी वांद्याची छोटेखानी मळ्यातली बंगली रायबानं मुद्दामच मळ्यात रासिंदाराचं उशिरा गड्या पाड्यासनी किंवा पावण्या रावळ्यांना राहण्यासाठी बांधले होते. राणाच्या घरात मळ्याच्या राखणीचा किशा मांगाचा पोरगा संतू ठेवला होता. निधडा संतू, तालीम खेळ आणि चाकरी या विश्वातच रमला गेल्याने गाव मळा खेळ व तालीम या पड्याला बाकी काही जाणणारा नव्हता. कोण आहे जरा दार उघडा या हाकेने त्यांची तंद्री भंगली व आतनं हळूच अडणा बाहेर काढून कोण आहे हे बघतानाच दाराच्या आकृतीला त्यानं कवटाळत आत ओढून घेतलं. ओल्या चंबकांताचा देह संतूच्या कसदार आणि उबदार शरीरात गमावलेल्या मिठीत बाहुलीसारखा गांपून गेला होता. तसं मिठीत गच्च धरून त्यानं पुन्हा आडणा लावला. मी पडताळावरील कंदिलाची वाट वर केली. मी म्हणाला, कुठं गेलता, कोण आहे सा, बसा बघू. असं म्हणत संतूने मिठीतल्या लोडासारखा देह सोडला. तसा तो छ हा हे काय करतच घामाघूम झाला. कितीतरी वेळ आपल्या मिठीत एका पाणीदार स्त्रीचा उत्तुंग देह तुम्ही भिजलेला घेतला या गोष्टीनं तो भंग झाला होता. समोर कांता लाजेने शर्मेने व सुसज्जलतेने मान खाली घालून उभी होती. पायाच्या नखानं अंगावरून ओघळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला ती वाट करून देत होती. माती चुकलो असं म्हणत संताजी गुडघ्यावर बसला. त्याची लीन नतमस्तक शर्मिंदी मान खाली झालेली बघून कांता कृतज्ञतेने म्हणाली, वेडे आहात, काय गुण आहे तुमचा. अग्नीचा कोळ कानात वितळवा तसा कांताचा आवाज संतूच्या कानात घुसला. तो थरथरला. कांताने खाली वाकून त्याला उठवण्याचा प्रयत्न करताच तो बाजूला सरकला व म्हणाला, नको जी मांग आहे मी, शिवू नकोसा. अरे पण तू माणूसच आहेस ना, उठ. संतू सुरदेशी आत गेला आणि तेच निजेचं घोंगडं कांताच्या अंगावरती टाकलं. आवला वली धडू तो सोडवून निटकून टाका, मी तो पातूर चा कडवतो. असं म्हणत संताचा हातपाय बाहेरच्या पडवीत चिप्पाडाच्या ढिगाऱ्यात घुसलं. गड्यानं गुळाचा चा केला आणि पडताळानं आत हात घालून कप त्यांच्या हातात दिला. घ्यावं गरम वाटील तर तरी येईल. अहो आत या, मी आवरली आहे. आणि धडू तर ही काय असं म्हणत कांता बाहेर आली. तालमीतल्या मातीत तांबडी झालेली पैरण आणि लुंगी तिनं अंगावर घातली होती. संता हे बघून तर्र झाला. गुळाचा चा पिताना कांता संतूच्या पुरुषी शरीराचा आकार आणि उकार निहाळत होती. अंगावरल्या पैरणीतला पुरुषी देहाचा गंध तिच्या मनावर काही चढवीत होता. इकडं दुर्गा भर पावसात कांताला शोधून शोधून थकला होता.
त्याच्या पायाखालची माती सरकली होती. पाय मुकलून रडत तो ढेलंजत बसला होता. पावसाचा वेग कमी होताच कांताचा कुशल पुसायला आलेला बजावा व सोबतीचा सुरव्या आलेला पाहताच दुर्व्याशी बोबडी वळली होती. काय सांगावे आणि कसे या धांदलीत त्यानं जिजाबाला घडला वृत्तांत सांगितला. गाढवा, तिला एकटीला का जाऊ दिलीस? याद राख, तिचं काही बरं वाईट झालं तर मानगुट धडावेगळी करेल. दुर्व्या, चला रान रान पिंजून काढू. आणि कांता कांता ओरडतच ते बाहेर पडले. सारी धावायला लागली. पाटलाच्या वळकटीतनं सारी वर आली. तवा कुठं पाऊस बऱ्यापैकी थांबला होता. दुर्व्या सुरव्याच्या हातात कुऱ्हाडी चमकत होत्या. सारी धावत रायबाच्या वळकटीतनं येताना समोरूनच कांता आणि संतू डगर उतरताना दिसले. तसा बजाबा दुर्व्यांना आणि सुरव्यांना श्वास टाकला. सारेजण धावतच पुढं आले. तर पुढं कांता तांबड्या मळकट लुंगी पैरणीत बघून बजाबाचं डोकंच भनकलं. दुर्व्या सुरव्यानं काडीचा विचार न करताच संतूवर चाल केली. संतूच्या पैलवानी ताकदीला दोघांनीही शह दिला. संतू मार खाणारा गडी नव्हता, पण बजावा पुढं तो हात कसा चालवणार? इतक्यात भयाच्या आकांताने कांता संतूच्या अंगावर ओरमी पडल्यावर दोघांनी हात आवरले. झाल्या गेल्या परिस्थितीने कांता फार खवळली होती. दादा, ज्यानं तुमच्या बहिणीला भयान संकटातून वाचवलं, सुरक्षितपणे तुमच्या स्वाधीन केलं, कोणताही करंटेपणा वावगेपणा न करता मला पुन्हा माझ्या घरी पोचवण्याच्या इराद्यानं परत आणलं, त्याच्यावर तुम्ही हात टाकता? क्षमा मागा त्याला. नाही, एका मागाच्या कार्टाला क्षमा मुळीच नाही. ठीक आहे, ही माझीच चूक आहे. संताजी मला माफ कर, असं म्हणत ती खाली वाकली. तेवढ्यात संतू उठला व म्हणाला, नाही मी चुकलो, मलाच माफी करा धनी, पुन्हा नाही चुकणार. असं म्हणून संतू ताडताड वाड्याकडं झाप झाप पावलं टाकीत निघाला. झाल्या प्रसंगात दोन जीवांच्या अंतराला खोल जखमा झाल्या होत्या. बेभान मनाची चलबिचल झाली होती. कांता तालुक्याला गेली, परंतु असंख्य आठवणी आणि संतूच्या निस्वार्थी वाकृतीची खोल दरी मनात सतत टोचत होती. तिची नजर सगळीकडे संतूला शोधत होती. त्याची पैरण व लुंगी तिच्या कपड्यासंगत तालुक्याला ती घेऊन आली होती. तिच्या अभ्यासावरच तिचं मन उठलं होतं. रातोरात ती संतूच्या कपड्यावरनं हात फिरवत त्याच्यातल्या मादक आठवणीची ओब घेत होती. बघता बघता पेपर संपले. कांता पेपरला जायची, डोक्यात असेल तेवढं उतरायची व परत यायची. केव्हा एकदा पेपर संपतायत व गावी जाते आणि संतूला पाहते असं तिला झालं होतं. सगळ्या मुलींपासून ती आता फटकून मागत होती. इकडे संतू बावचाळला नसला तरी खरंच गुन्हा केलाय, आपली चूक झाली असे म्हणत असतानाच स्वतःच्या नराला कांताच्यातल्या मादीनं हाक घातली होती. स्पर्श केला होता, कुरवाळलं होतं, म्हणून तो कांताला भेटायला अगतिक झाला होता. पेपर संपवून कांता आली आणि सगळ्यांच्या जीवात जीव पडला. कांता रोज फिरायला बाहेर पडू लागली, रोज संतूला भेटायला लागली, बिलगायला लागली, त्याच्या कसदार शरीरावर मस्तक ठेवून लग्नाच्या अनाभाका घेऊ लागली. एक एक करता ही बातमी गावभर पसरली. तसे पाटीलाळी जागी झाली. संतू जीवावर उदार होऊन येईल त्या संकटाचा सामना करण्यासाठी पण सज्ज झाला होता. कांताला संतूच्या मर्दानी देहाचा चटका लागला होता. तालुक्याच्या मामलेदारानं संताजीला मागल्या साली कुस्तीसाठी बक्षीस दिलेलं मानाचं सोन्याचं कडं मोडून संतानं कांताला बिलवर जोडी केली होती. इकडं मांगवड्यात बाया बापड्या संताजीच्या भाग्यावर खुश होत्या. बापाईगडी संताला समजावित होतं, लेका हा खेळ बरा नाही, सोड हानात. पण बेभार संताजी कांताच्या कैफात पुरता हरवून गेला होता. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्याला कांता दिसत होती. पदवीनंतर कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेल्या कांताने गावात रानमळ्यात जनावरामाग वावरणाऱ्या अडाणी संतूचं सत्व ओळखलं होतं. त्याच्यावर जीव टाकला होता. दोन टोकांच्या दोन सुळक्यांचं एकत्र येणं हे समाज मनाला कधीही मान्य नसलं, तरीही नीतीनं ते पदरात टाकलेली दान असा. इकडं बजाबा तात्याबाचं डोकं सुडाच्या अग्नीने पेटलं होतं. बजाबा तात्याबाची माणसं संताजीच्या मागावर होती. रायबाच्या रणातल्या बंगलीभोवती गुंडगड्यांच्या मदतीनं बजाबानं संताजीवर हल्ला केला होता. पण संताजीच्या बलदंड ताकदीपुढं फिका पडला होता.
जातीचं बळ काय असतं याची प्रचिती बजाबाला कधीच करणार नव्हती. संतूच्या मागे रानू मागाचा बुडका, हौशा मागाचा बुडका व तरणी बांध तालीमगडी उभे होते. संताजीची ताकद वाढत होती. त्याच्या रायबाच्या व आप्पा पाटलाच्या भावकीतल्या तिड्यानं आप्पा पाटलांचं बळ मात्र कमी वाटत होतं. गनिमी कावा पण बेरकी होता हा त्यांचा. लगीन सराई सुरू झाली आणि पावना रावळ्यांच्या बैठका उठायला लागल्या. पोळी पूर्णावर शेकेवर ताव हाणायला लागले. इकडं आप्पा पाटलांच्या घरी देशमुख संस्थानाचे लोक कांताला बघायला आले होते. कांताला पसंत करायचा विषयच नव्हता. पण मी आत्ताच लग्न करणार नाही या कांताच्या ठेक्याने पै पावनं अपमानित होऊन मागं फिरलं आणि गावात सगळीकडं रान तापलं. संताजीच्या मागावरची मंडळी रोज नवी नवी खबर जिजाबाला येऊन सांगत होते. झालं ठरलं असं म्हणत नवा बेत आखत बैठका उठायच्या. रात्रीचे 2 वाजले होते. कांता आता कंटाळली होती. तिनं 3 दिवसापासून संतूला बघितलंही नव्हतं. मनाचा हिय्या करून ती उठली व घराच्या झरोक्यातून वर गेली व साडीला गाठ बांधून त्या साडीचा घोट करून तिने खाली उतरला आणि बेलगामपणे संतूकडे जाऊन त्या संतूला बिलगली. संताजीनं तिला छातीशी कवटाळलं, मायेनं कुरवाळलं. रात संपली आणि पाटलाच्या घरी बोंब झाली की संतूनं कांताला पळवली. हा हा म्हणता माणसं बावरली. बजावानं तालुक्याला गाडी पाठवून हौज फाटा बोलावून आणला. तोवर संतानं घर, गाव, गावाचा इस्तारा सगळं सोडून पर्वतीच्या डोंगरात दडी मारली. मोजके साथीदार संगतीला घेऊन संताजी दौडत होता. मजल दर मजल करीत, शिवार तुडवीत, आगेकूच करीत होता. दमत थकत कांताला पोटाशी धरत अविरतपणे पुढे सरकत होता. पाठीवर पोलिसांचा बंदुकीचा मारा चुकवत पुढे जात होता. संगम मोजक्या गड्यांनी बळ दिल्यानं गडी बेफिकीर बनला होता. कांताच्या मनगटातलं बिलबर निहाळत कांता जगूच्या कीर्तीचं गीत मनात गात होती. पर्वतीच्या कपारीत गडप झालेला संतू काही सापडत नाही म्हटल्यावर फौजपाटा हात हलवून निघून गेला. रोज गावातनं भाकरी, कोरड्याशाचं गठोळं येऊन कोणी कोणीतरी देऊन जायचं. संताजी स्वतःपेक्षा कांताला जास्त जपत होता. रात्र झाली की डोळ्यात तेल ओतून कांताच्या उशाला बसून पहारा द्यायचा. दिवसात किडूकमुडूक गोळा करण्यासाठी डोंगरात फिरायचं. असा फिरत फिरतच तो पायथ्याला पोहोचला असताना अचानक त्याच्यावर चौघांनी झडप घातली. संताजीला फौजदार घेऊन गेला आणि गावात हाहाकार माजला. कांताला घरी पहाऱ्यात ठेवले. तिच्या डोक्यात फक्त संताजीचे विचार तरळत होते. 8-10 दिवस गेले आणि संताजीला 5 वर्षाची शिक्षा झाल्याची वार्ता कानावर येऊन थडकली आणि गाव बिथरलं. मागमार एक झाली. साऱ्या गावच्या वाटा चौकडीनं ठासून भरल्या होत्या. कोपऱ्या कोपऱ्यावर तरण्या पोरांनी बैठका सुरू केल्या. ठरलं सारी जणी तालुक्याला गेली आणि ठेवणीतला वकील देऊन सरकारविरोधात शिक्षेला शह दिला. पुन्हा केस उभी केली. तारखावर तारखा पडल्या पण पैशानं विकलेला न्याय गरिबात कोण विकत घेणार. 8 शेवटची तारीख होती. सारं नांदगाव तालुक्याला आलं होतं. एवढ्यात गर्दीतनं वाट काढत वकिलाच्या काळ्या पोटातल्या बाई न्यायाधीश महाराज स्थानपन्न होताच साक्षीला सुरुवात झाली. तपासण्या उलट तपासण्या संताजीच्या विरुद्ध बाजूनं सारा पुरावा निष्पन्न झाला होता. आता संतू सुटणार नाही अशी परिस्थिती असतानाच परिस्थितीजन्य पुरावा पाहून न्यायाधीशबाई निकाल देण्यासाठी तोंड उघडणार एवढ्यात कोर्टातही आवाज उभा राहिला. मला काही बोलायचं आहे न्यायाधीश महाराज असं म्हणत असताना विटनेस बॉक्सकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या, माना उंचावल्या. असं असताना कांता पुढे आली. माझं नाव ॲडव्होकेट कांता अप्पाजी पाटील, राहणार नांदगाव. न्यायाधीश महाराज, मी तुम्हाला एक विनंती करते, मला या केस संबंधी बोलण्याची संधी मिळावी. परवानगी मान्य आहे? कांताच्या द्वेषाने सारे गावकरी आवाक झाले. खुद्द आप्पा पाटील, बजाबा, तात्याबा, सोन्याबा आणि आईसाहेबांच्या डोळ्यांच्या भावल्या तणावल्या, तारवटल्या गेल्या. न्यायाधीश महाराज, या केसमध्ये जिच्या भोवती ही केस फिरते आहे ती कांता आम्ही स्वतः असून संतू हा आमच्या गावातील प्रामाणिक, निस्वार्थी आणि भोळ्या भावड्या माणुसकीचा झरा आहे. फिर्यादीनं कथन केल्याप्रमाणे संताजीनं मला कधीही पळवून नेलेलं नाही, तर मी स्वतः संताजीकडे गेले होते.
संताजीनं मला अभय दिले, संकटात संरक्षण दिले, इतकेच काय? तर त्याच्या मनात आले असते तर तो माझा भोगही घेऊ शकला असता. परंतु त्याने सही सलामत मला सुरक्षितपणे घरी आणून पोहोचवले. हाच त्याचा सच्चेपणा त्याला भोवला व त्याला बजाबा पाटील, तात्याबा पाटील व त्यांच्या गड्यांनी मारहाण केली. तसेच संताजी किशनात मांग या प्रकरणी पूर्ण निर्दोष असून त्याला सन्मानाने मुक्त करावे अशी मी विनंती करते. असे म्हणून कांता बाकावर बसली. तोवर साऱ्या कोर्टात शांतता पसरली. कांताच्या साक्षीने आरोपीच्या वकिलांचा चेहरा कपाळात गेला होता. यावर न्यायाधीश निकाल देताना म्हणाले, उपलब्ध सारे पुरावे, साक्षी यामध्ये काहीही सबळ पुरावे असल्याचे दिसून येत नसून ॲडव्होकेट कांता पाटील यांच्या संमतीनेच संताजीकडे त्या गेल्या होत्या. ही साक्ष ग्राह्य मानून श्री संताजी माग यास निर्दोष मुक्त करण्यात येत असून आरोपीवर अकारण शिंतोडे उडवून त्यांना बदनाम केले म्हणून श्री बजाबा पाटील त्यांचे सहकारी यांना गंभीरपणे समज देऊन प्रत्येकी 1,000 रुपयाचे जामिनावर मुक्त करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात कांताचे स्वागत झाले. निकाल ऐकून बाहेर येताच कांताने संतूसह मॅजेस्ट्री पुढे नोंदणी पद्धतीने विवाह केला. आंतरजातीय विवाहाने तालुका चकित झाला. सारा गाव परत फिरला. आप्पा पाटलांचं काळीच करपलं, पाटील आडीचं नाक संत्यानं हाणलं म्हणून सारी माणसं भितरली. संतू कांता घरी आली तेव्हा गावात चिडीचूप होतं. मांग महाराजच्या घरी आनंदाला मात्र उधाण आलं होतं. हलगीच्या तालावर मांगवाडा जय म्हणलार म्हणत सारी भावकी नाचत होती. एवढ्यात बंदूक हातात घेऊन बजाबा पुढं आला. काय रे मांगा, लय माजलास काय? आता वाचा स्वतःला, असं म्हणत संताजीच्या अंगावर गोळी झाडणार एवढ्यात, दादा नको, तू पाप नको करूस. अरे तू ज्या संताजीचा अंत करायला निघाला आहेस त्याच्या हाडामासाचा गोळा आता माझ्या पोटात वाढतो आहे. मांग म्हणून संताजीला हिणवणारे तुम्ही स्वतःच्या कर्तबगारीचा जरा विचार करा. आभाळे एवढी माया आणि रेड्याचं बळ अंगात बांधणारा संताजी मनात आणलं तर तुमच्या वंशाचा दिवा सुद्धा ठेवणार नाही. पण आज तो माझा पती म्हणून मी त्याला स्वीकारले आहे. जनाची नाही निदान मनाची तरी खंत बाळग. चल चालता हो. कांताच्या या शब्दाच्या जिद्मबाणांनी घायाळ झालेल्या बजाबाच्या कांठळ्या बसल्या होत्या. एवढ्यात आईसाहेबांसमवेत आप्पा पाटील पुढं आले. मायबापाने लेकीला पोटाशी धरले, आशीर्वाद दिला. सारा गाव आनंद अश्रूंनी चिंब नाहत असतानाच आनंदाच्या उन्माशाने आप्पा पाटील उभ्या उभ्या थरथरू लागले. त्यांच्या हातापायात कंप सुटला. अतिक्षीणपणामुळे ते खाली कोसळले. अरे धावा, पळा, घडी आणा, इतके म्हणेपर्यंत संताजीच्या मजबूत हातांनी आप्पांना अलगद उचलले. आप्पांना मोटारीत घातले आणि तालुक्याला हलवले. डॉक्टर शिरवळकरांच्या दवाखान्यात आप्पांना ॲडमिट केले. डॉक्टरांनी आप्पांना तपासले. आप्पांना अचानक झालेल्या त्रासामुळे सारे गाव हवालदिल झाले होते. लहानपणापासूनच कमी रक्तपुरवठ्यामुळे नेहमी ग्लानी यायची आणि आज या साऱ्या प्रसंगाने मानसिक दबावामुळे त्यांना धक्का सहन न झाल्याने अतिक्षीणपणामुळे हा प्रकार झाला होता. आप्पांना ORH निगेटिव्ह रक्त हवे आहे असे डॉक्टरांनी सांगितले. रक्ताच्या नात्यातील साऱ्यांची रक्त तपासणी करण्यात आली. खुद्द बजाबा, तात्याबा, सोन्याबा कुणाचेही रक्त जुळेना. वेळ निघून चालली होती. शेवटी कांताचेही रक्त जुळेना. पण सारेच व्यर्थ. अखेर आप्पांच्या बरोबर असणाऱ्यांपैकी संतू तेवढा शिल्लक राहिला होता. प्रत्येकजण एकमेकांकडे पुन्हा संताकडे आळीपाळीनं पाहू लागले. कांताचा जीव टांगणीला लागला होता. तेवढ्यात पटकन ती म्हणाली, डॉक्टर, हे मिस्टर संताजी, माझे मिस्टर, प्लीज यांचा रक्तगट चेक करूया. ठीक आहे, असे म्हणत डॉक्टर आणि संताला आत घेतले. 5-7 तब्बल 15 मिनिटांनीही डॉक्टर प्रसन्न चेहऱ्याने बाहेर आले व म्हणाले, संतांजीचे रक्त जुळले आहे. हे ऐकताच साऱ्यांच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले. बजाबा मात्र घुसमूस धुमसत होता. पण मरणापुढे माणूस नेहमीच हातभर होतो तेच खरे. झाले, संताजीच्या मांगाच्या रक्ताने पाटील ठीक झाले. कांताला संताचा सार्थ अभिमान वाटू लागला. आप्पा पाटील चांगले झाले, संताजीचे रक्त पाटलांना दिले. या बातमीने नांदगाव पुन्हा एकदा खडबडून जागे झाले. साऱ्या गावाने पाटलांचे स्वागत केले. सारा गाववाडा या कार्यक्रमात उत्साहाने सजला होता.
आप्पा पाटील आणि गाव कारभारी मंडळीच्या मनांमध्ये एक गावाच्या तोंडात संताजीबद्दल तोंड भरून स्तुतीच्या लाटा बरसत होत्या. हारतुऱ्याच्या व जय जयकाराच्या गजरात गाव दुमदुमून गेला. कांताच्या चेहऱ्यावर आनंदाच्या पुरांच्या खास नौबती झडत होत्या. एवढ्यात पाटील उठून उभे राहिले व म्हणाले, संताजी हा माझा जावई म्हणून नव्हे तर माझा जन्मदाता म्हणून मला व माझ्या घराला देवासमान झाला आहे. जात कोणती आहे त्यापेक्षा तो माणूस आहे, इतकेच नव्हे तर माणुसकीची पुरती जाणीव त्याच्यामध्ये आहे, म्हणून मला संताचा कायम अभिमान वाटत राहील. संता व कांता या उभयंतांनी एक माणुसकीच्या जातीचा फार मोठा पाया घालून नांदगावला पुण्यवान केले आहे. पंचायतीनं दोघांचाही सन्मानपूर्वक सत्कार करावा अशी मी विनंती करतो. तसेच तमाम मांस माणसं आजपासनं पाटलांची माणसं झाल्या ती, तेव्हा वैरभाव सोडावा आणि मानवाच्या जातीसारखा संसार करावा. या आप्पांच्या बोलण्याने गाव व गावातील सारा गाववाडा नव्या तेजाने उजळून निघाला होता. संताजीच्या जातीचं व गाव मंडळीचा उत्साह गगनाला भेटलेला होता. कांताची कांती तरारून आली होती. तिच्या चेहऱ्यावर सौभाग्याच्या व गरोदरपणाच्या तकाकीने स्वर्गलोकीचा आनंद ओसंडत होता. संताजीच्या चेहऱ्याकडे बघून एकटीच मनात हसत होती. भन्नाट पडणाऱ्या पावसात भिजलेल्या अंगानिशी ती संताजीच्या कवेत गडप झाल्यासारखा भास होत असताना हो आई ग अशा जीवघेण्या आवाजाने ती भानावर आली. संताजी चावडीच्या पारावर कोलमटला होता. त्याच्या छाताडातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या. डोळे अस्मानाला भिडले होते तर समोर बेधुंदपणे बजावा हातात बंदूक ताणून उभा होता. दादा काय केलंस तू, रक्ताच्या नात्याचा घोट घेतलास, असं म्हणत कांता जीवाच्या आकांताने संताजीच्या अंगावर ओनवी पडून ओर बुडवून घेत होती. आप्पासाहेब आणि आईसाहेब तिच्याजवळ हंबरल्या घाबरल्या हृदयाने उभे होते. सारा गाव बजावावर तुटून पडला होता. नांदगावच्या कमाणीत सिंहाच्या पछडात तडफडत होता. इतक्यात संताजीच्या अखेरच्या उमाडीने कांताचा हात धरला व तुटक स्वरात म्हणाला, कांता माझ्या बाळाला सांभाळतो, मांग वडतच राहा, माझं काय आता खरं नाही, येतो मी, असं म्हणून संताजीनं आपली मान कांताच्या मांडीवर टाकली. कांताच्या आयुष्याचा सोबती अर्ध्यावरतीच सोडून गेला. गाव झाकाळलं. गाव गाव दरीतलं दोन सरणं पेटली होती, एक बजाबा आणि दुसरा नांदणीचा वाघ संताजी मांग. धुराड्याच्या तगमगीत गाव हंबरडा फोडून रडत होतं. संताजीकडे नेत्र होते. आप्पा पाटलांचं शुष्क हात हालत होते. अस्तमानेच्या संताजीकडे नेत्र होते. दिवस निघून गेले होते. रान गाव शिवार डुलत होते. कांताचं नवजीवन तिच्या पुढ्यात खेळत होतं. पाटलाची लेख मांगवाड्यात नांदत होती. कांताचा नवा अध्याय संताजीनं दिलेल्या देणगीनं फुलून आला होता. कांताला कोरापान मुलगा झाला होता, पण तिचा वाली देवानं रक्ताच्या नात्यानं खोडून नेला होता. अंगणात दुडूदुडू खेळणारा बाळ ती पाहताच आळवणीच्या भोवऱ्यात गडप झाली होती. बाळाच्या रूपानं तिचा संतादीला खुणावत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात कांता मनातल्या मनात गहिवरली होती. आपल्या हातातले संताजीच्या मर्दुमकीचे बिलवरणे हाडत खोल खोल रक्ताच्या नात्यात रुतत चालली होती. रक्ताची नाती शोधत शोधत ती जात होती. बिलवर पुन्हा पुन्हा ती निहाळत होती. धन्यवाद.